करवी तालुक्यातील गांधीनगरसह तेरा गावांसाठी दुधगंगा नदीतून पाणी पुरवठा करणारी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे मात्र या योजनेच्या पाईपलाईनला वारंवार गळती लागत असल्यानं तेरा गावातील ग्रामस्थांना अपूर आणि अनियमित पाणी पुरवठा होतोय पाईपलाईनला गळती लागल्यानंतर टँकरनं पाणीपुरवठा करावा आणि गळतीचा प्रश्न निकाली काढावा अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळानं जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता एन डी चौगले यांच्याकडे केली टचाई कार्यक्रमाअंतर्गत करवीर तालुक्यातील गांधीनगरसह इतर तेरा गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी दोनशे त्र्याण्णव कोटी सात लाख रुपये खर्चून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली आहे मात्र या योजनेतील पाईपलाईनला कुठं ना कुठं हो महिन्यातून दोन ते तीन वेळा गळती लागते आणि गळती काढण्यासाठी किमान आठवडाभराचा कालावधी लागतो या कालावधीत नागरिकांना अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होतो त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागते गळतीच्या कालावधीत टँकरचीही सोय केली जात नाही याबद्दल शिवसेनेच्या शिष्टमंडळानं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता एनडी चौगले आणि सहाय्यक अभियंता ऋतुजा पाटील यांची भेट घेऊन त्यांना धारेवर धरलं वारंवार लागणाऱ्या गळतीमुळे योजनेत समाविष्ट असलेल्या कोणत्याही गावात व्यवस्थित पाणी पुरवठा होत नाही जीवन प्राधिकरणाकडून जबाबदारी घेतली जात नाही त्यामुळे येत्या सात दिवसात बैठक घेऊन पुरवठ्याचं योग्य नियोजन करावं आणि गळतीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न करावेत अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिला आहे कार्यकारी अभियंत्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात सुजित चव्हाण विराज पाटील कागल तालुका प्रमुख संभाजी भोकरे विनोद खोत संतोष सादळे रणजित फोंडेकर संदेश मोरे अतुल जाधव यांचा समावेश होता